स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाइन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स पीडीएफ स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध तेही अगदी माफक फीसमध्ये बाय जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चार सहा पाच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज ज्ञानदीपच्या ऑफलाईन बॅच बद्दल माहिती सांगणार आहे सरकारने गव्हर्नमेंटनं परमिशन दिल्यानंतर आपली जी ऑफलाईन बॅच आहे आपली नवीन एमपीएससी ची ऑफलाईन बॅच ही चोवीस जानेवारी रोजी सुरू होणार आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारीची ही बॅच अटेंड करायची असेल तर सगळ्यात पहिला लक्षात ठेवा या बॅचचा टाइमिंग हा सकाळी साडेआठ ते अकरा हा वेळ असणार आहे हा वेळ तुमचा वाढू सुद्धा शकतो सिलेबसच्या नुसार आपल्याला जिथं गरज असेल त्या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ शिकवावं लागेल फक्त लक्षात ठेवा की ही बॅचचे टाइमिंग साडेआठ ते अकरा हा एक नॉर्मल फिक्स टाइम असेल मग याच्याबद्दलचा सेमिनार केव्हा असेल तर याच्याबद्दलचा सेमिनार या बॅचचा जो सेमिनार आहे हा चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजता मी स्वतः तो सेमिनार घेणार आहे सकाळी दहा वाजता अल्का टॉकीज चौकामध्ये जो टी स्क्वेअर आहे टी स्क्वेअर नावाची बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये मी सकाळी दहा वाजता सेमिनार घेणार आहे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्या सर्वांनी या सेमिनार अटेंड करा कारण आपली मॉर्निंगच्या वेळेस एकच बॅच असणार आहे त्यामुळे ही शेवटची बॅच असणार आहे ही बॅच तुम्ही अटेंड करू शकता इव्हनिंगची बॅच आपली आहे मात्र त्याची डेट तुम्हाला नंतर सांगाल फक्त इथे लक्षात ठेवा आपली मॉर्निंगची बॅच आहे जी साडेआठला सुरू होईल चोवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून टीचिंग करायला सुरुवात केली जाणार आहे आपण सरळ सरळ सब्जेक्ट पासून टीचिंग करायला सुरू करणार आहोत आपल्या बॅचचे फीचर्स काय ते सांगतो त्याबद्दल लक्षात ठेवा आपला ऍड्रेस आहे अल्का टॉकीज चौक टी सी स्क्वेअर या बिल्डिंगमध्ये मग मद। नॉर्मली काय असतं दरवर्षी एमपीएससी च्या बॅचेस या आपल्या जून महिन्यामध्ये सुरू होतात तर जून महिन्यात सुरू झाल्यानंतर आपण त्यामध्ये अगोदर मुख्य परीक्षा शिकवतो हो त्यानंतर डिसेंबर नंतर आपण त्याला पूर्व परीक्षा शिकवतो हो मात्र यावर्षी काय होतंय कोरोना काळामुळे आपली बॅच ची सुरुवातच जानेवारी महिन्यामध्ये होतीये म्हणून यावर्षी काय असणार आहे आम्ही आमच्या बॅचची जी सुरुवात आहे ती पूर्व परीक्षेपासून सुरू करणार आहोत अगोदर तुम्हाला पूर्वपरीक्षेचं शिकवण्यात येईल त्यानंतर मध्ये थोडासा ब्रेक असेल उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या असतात ज्या वेळेस नॉर्मली लोकांच्या परीक्षा असतात त्यामुळे लोक सगळी एक पंधरा वीस दिवस घरी जाऊन येतात त्या पद्धतीने एक छोटासा ब्रेक असेल हा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला मुख्य शिकवलं जाईल मुख्य परीक्षेबद्दल शिकवलं जाईल आपण प्रिलियम्स आणि मेन्स एकदा शिकवत नाही किंवा एकाच पद्धतीने शिकवत नाही किंवा एकदा शिकवलं की संपलं असं नसतं आपण त्या ठिकाणी जे टॉपिक आवश्यक वाटतात हे टॉपिक आपण पुन्हा पुन्हा शिकवतो सुरुवातीला पूर्व शिकवलं जाईल त्यानंतर मुख्य शिकवलं जाईल आणि पुढच्या वर्षी जेव्हा परत एकदा जानेवारी दोन हजार बावीस येईल त्यावेळी तुम्ही परत एकदा पूर्व परीक्षेला बसू शकता या परीक्षेला बसत असताना तुमच्याकडनं या बॅचला बसत असताना तुमच्याकडनं कोणतीही फीस घेतली जाणार नाही लक्षात ठेवा म्हणजे सध्या जी आपली फीस आहे याच फीस मध्ये तुम्ही एक वेळेस पूर्वच्या बॅचला बसू शकता मुख्यच्या बॅचला बसू शकता आणि सेम फीस मध्ये पुढच्या वेळेस तुम्ही परत काय करू शकता परत एकदा पूर्वच्या बॅचला बसू शकता हा अडव्हानेज का मिळतो कारण यावर्षी बॅच जानेवारी महिन्यात सुरू होतीये इतर वेळी जर समजा बॅच जून मध्ये सुरू झाली असेल तर नॉर्मली काय होतं मेन्स होते पूर्व होते तर हा सगळ्यात मोठा अॅडव्हान्टेज आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा दोन हजार बावीसचा चा अटेम्प्ट आहे आता पूर्व शिकतील परत एकदा मुख्य शिकतील आणि त्यानंतर परत एकदा पूर्व शिकतील जेणेकरून पूर्वचा जर त्यांचा बेस खूप चांगला पक्का झाला तर त्यांना यामध्ये नक्की फायदा होईल आपली ही इंटिग्रेटेड बॅच आहे राज्यसेवेची या इंटिग्रेटेड बॅच मध्ये आपण काय काय शिकवतो पूर्व परीक्षेबद्दल शिकवतो त्यानंतर मुख्य परीक्षेबद्दल सुद्धा शिकवतो त्यानंतर मराठीचं मराठी भाषेच ग्रामर म्हणजे व्याकरण प्लस रायटिंगचं सुद्धा शिकवतो त्यानंतर इंग्लिशचं सेम आपण मराठीच ग्रामर प्लस रायटिंग सुद्धा शिकवतो सोबत आपण मुलाखतीबद्दल सुद्धा शिकवतो आणि यामध्ये या सेम बॅचमध्ये सी सॅट सुद्धा इन्क्लुडेड आहे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड सी सॅट उतारे अंकगणित बुद्धिमत्ता हे सुद्धा इन्क्लुडेड आहे हे सर्वच्या सर्व या बॅच मध्ये घेतलं जाईल लक्षात ठेवा पूर्व मुख्य तुम्हाला दोनदा पूर्व अटेंड करता येणार आहे मराठीचं ग्रामर प्लस रायटिंगचा क्लास इंग्लिशचा व्याकरण प्लस रायटिंगचा क्लास मुलाखत आणि सी साठी सगळंच्या सगळं शिकवलं जाणार आहे आणि या सगळ्यांची फीस आहे फक्त आणि फक्त बत्तीस हजार वर्षभराची फीस आहे फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये फीस आहे जर तुम्ही दोन टप्प्यात भरली मध्ये भरली तर मात्र फीस चौतीस हजार भरावी लागेल अदरवाइज तुम्ही जर एका टप्प्यात फीस भरली तर ही फिल्स फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपये आहे यामध्ये तुमचा जो आणि इकॉनॉमीचा पोर्शन आहे खास करून लक्ष्मीकांत आणि जे बेसिक इकॉनॉमिक्स आहे हा सर्वच्या सर्व पोर्शन मी स्वतः शिकवतो मी कसा शिकवतो हे जर पाहायचं असेल तर याबद्दलचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानदीपच्या ऑनलाईन बॅचेस जॉईन केलेल्या होत्या आणि इकॉनॉमीच्या तर त्यांनी जी फीस भरली होती ही सर्वच्या सर्व फीस त्या ठिकाणी तुम्ही ऑफलाईन बॅचला आल्यानंतर त्या ठिकाणी तुमची मायनस होईल आणि उरलेली फीज तुम्हाला भरावी लागेल म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या विद्यार्थ्याने पॉलिटी आणि इकॉनॉमीची बॅच जॉईन केली आहे तर आपली पॉलिटीची फीस होती समजा तीन हजार इकॉनॉमीची फीस होती दोन हजार म्हणजे किती झाली पाच हजार तर तुमची ही जी पाच हजार रुपये फीस आहे ही बत्तीस हजारामधनं मायनस होईल म्हणजे इफेक्टिव्ह तुम्हाला फीस फक्त किती होते फक्त सत्तावीस हजार होते आणि तरीही तुम्ही काय करू शकता सर्वच्या सर्व लेक्चर शून्यापासून अटेंड करू शकता हा फायदा आहे मग आपली शिकवण्याची पद्धत कशी असते आपण पाहूया आपण पूर्वपासून सुरू करणार आहोत म्हणजे लक्षात ठेवा आपले बॅचेस सुरू झाल्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये जीएस आणि सी सॅट या दोनही विषयांचे लेक्चर असेल जीएस आणि सी सॅट या दोनही विषयांचे लेक्चर्स असतील तुम्हाला जी टीचिंग असणार आहे ही टीचिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांच्या सोयीनं असणार आहे टीचिंग ही तुम्हाला कशी असणार आहे बहुपर्यायी प्रश्नांच्या ज्या असणार आहे इथं लक्षात ठेवा रोज तुमचं दोन ते अडीच तासांचं लेक्चर असणार आहे हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी जे शिकवलेलं आहे या शिकवलेल्या गोष्टीवरती रोज तुमचा जीएस आणि सीसॅटचा पेपर असणार आहे रोज यामध्ये काय असणार आहे आतापर्यंत आमचा अनुभव असा होता की आम्ही तुम्हाला पेपर हार्ड कॉपी देत होतो डेली टेस्टची इथं काय असणार आहे आपली डेली टेस्ट असणार आहे आम्ही आतापर्यंत तुम्हाला रोजच्या रोज हार्ड कॉपीमध्ये दे पेपर देत होतो मात्र आमचा अनुभव हो असा आहे की मुलं काय करतात पेपर घेऊन जातात आणि मुलं पेपर सोडवत नाहीत कारण त्या ठिकाणी त्यांना चेक करणं किंवा सगळ्या गोष्टी किंवा कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक फील येत नाही यामुळे या, या वर्षीपासून ज्ञानदीप अकॅडमीचं क्लासचं जे ॲप आहे ज्ञानदीप अकॅडमी क्लास पुणे इथं लक्षात ठेवा ज्ञानदीप अकॅडमी पुणे नावाचं जे ॲप आहे या ऍप वरती तुम्हाला जे तुम्हाला वर्गात शिकवलं आहे या शिकवल्यानुसार तुमची बॅच वाईज तुमचा बॅच वाईज तुमचा ग्रुप केला जाईल आणि त्या ग्रुपवर तुम्हाला डेली टेस्ट असेल तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे मग तुमच्या त्या ग्रुपमध्ये तुमचा तुमचा रँक कितवा आहे तुम्ही कुठं स्टँड होता हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला अनालिसिस वाईज कळल तुमचे इझी मधले किती प्रश्न चुकले मीडियम मधले किती चुकले डिफिकल्टमधले किती चुकले हे सर्वच सर्व तुम्हाला कळल जेणेकरून तुम्हाला स्वतःचा अनालिसिस रेडीमेड मिळेल हा सर्वात मोठा फायदा असणार आहे तर तुमची ऑनलाईन रोजच्या रोज टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे मग प्रश्न तुम्हाला हा पडेल की सर सुरुवातीला तर आम्ही काही वाचलेलं नाहीये काही शिकून झालेलं नाहीये मग पहिले पंधरा दिवस कसं तर लक्षात ठेवा पहिले पंधरा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी करंट इव्हेंटवरती टेस्ट असतील मग समजा तुम्ही एखाद्या दिवशी येऊ शकला नाहीत तर काय काळजी करू नका जर तुम्ही एखाद्या दिवशी येऊ शकला नाहीत तर ती जी तुमची टेस्ट आहे ती त्या ठिकाणी तशीच स्टोअर राहील या टेस्टला तुम्हाला तुमची बॅच संपेपर्यंत कम्प्लीट ऍक्सेस मिळेल तुम्ही तोपर्यंत या ठिकाणी राहून ही टेस्ट तुम्ही सोडू शकता हा मोठा फायदा आहे म्हणून लक्षात ठेवा तुमचा पेपर गहाळ झाला तरी हरकत नाही पेपर कॅरी करायची गरज नाही रोज जवळपास तुमचे डेलीचे वीस प्रश्न या सीनं काउंट करा जवळपास तीनशे साठ आपण काउंट करू चला तीनशे दिवसांचे वीस या सोनं सहा हजार प्रश्नांचा बंच तुमच्याकडे असणार आहे किती प्रश्न जवळपास सहा हजार प्रश्न हे डेलीचे असणार आहेत त्यानंतर तुमच्या टेस्ट पंचवीस ते तीस कॉम्प्रेहे टेस्ट होतात आपण इमॅजिन करू की तीस कॉम्प्रिएन्सिव्ह टेस्ट आहेत प्रत्येक टेस्ट शंभर मार्कांची असते या सोयीने जवळपास तीन हजार प्रश्न आणि वर्गात फॅकल्टीजनी डिस्कस करताना घेतलेले प्रश्न या सोयीने एक हजार एक प्रश्न जरी म्हणलं तरी आपल्या या पूर्ण कोचिंग मध्ये तुम्हाला शिकवण्याच्या व्यतिरिक्त जवळपास दहा हजार प्रश्नांच प्रॅक्टिस करून घेतली जाईल हे अत्यंत महत्वाचं आहे या प्रकारची प्रॅक्टिस कोणताही कोचिंग क्लास करून घेत नाही या ठिकाणी जवळपास दहा हजार प्रश्नांची तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाईल हे लक्षात ठेवा जीएसटी सॅटचा सराव असेल प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा जर तुमचा सिलेबस थोडा आणखी जास्त कर, कव्हर करायचा असेल तर आठ दिवस किंवा प्रत्येक दहा दिवसानंतर तुमचे कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट असेल जे तुम्हाला शिकवलं गेले ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल यामध्ये पण आमचा हा प्रयत्न आहे की तुम्हाला तुझी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे ही क्लास मी तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करूच मात्र त्यासोबत तुम्हाला ती ऑनलाईन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमच्याकडे ती टेस्ट जवळ असेल तुमच्याकडे दहा हजार प्रश्नांचं स्टोरेज असेल जे तुम्ही वर्षभर वापरू शकता त्याला तुम्ही रिवाईज करू शकता त्यानंतर राज्यसेवा परीक्षा मेन्स प्रेलिम्स घटक निहाय चॅप्टर प्रॅक्टिस टेस्ट चे पेपर असतील विषय विषयनिहाय सुद्धा सब्जेक्ट वाईज पेपर असतील त्यानंतर ब्रेन स्वॉर्मिंग टेस्ट असेल ब्रेन स्वॉर्मिंग टेस्टचा अर्थ काय होतो इथे लक्षात घ्या नॉर्मली जेव्हा आपण एमसीक्यू टेस्ट सोडवतो त्यात अडचण काय होते एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर आपल्याला समोर प्रश्न आलाय आणि त्यावेळी आपली अशी मानसिकता होते की जर समोर उत्तर दिलं नाही तर आपल्याला उत्तर सुचतच नाही आपल्या मनाची ही सवय होऊन जाते का कारण आपल्या मनाला त्या ठिकाणी प्रश्न वाचल्यानंतर उत्तर आठवण्याच्या ऐवजी समोर दिलेल्या ऑप्शन्स ऑप्शन्समधनं उत्तर शोधायची सवय लागलेली असते आपलं मन आपलं ब्रेन आळशी झालेलं असतं आणि हा आळस वाईट आहे हे होऊ म्हणून काय असणार आहे तुम्हाला दर आठवड्याला एक एकशे पन शंभर प्रश्नांची ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट असणार आहे या ब्रेन स्टॉर्मिंग टेस्टमध्ये तुम्हाला पर्याय दिला जाणार नाही योग्य अयोग्य जोड्या लावा किंवा दी ब्लँक्स रिकाम्या जागा भरा या सर्व बाबींचे असे टोटल शंभर प्रश्न असतील तुम्हाला या शंभर प्रश्नांची उत्तरं तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत हे टेस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळेल तुम्हाला ते परत चेक करायचे की आपली उत्तरं किती करेक्ट आले म्हणजे काय होईल तुम्ही विचार करा आठवड्यामध्ये एक या सोयीनं जर तुम्ही हे जाल तर या टेस्टच्या सोयीनं तुमचे जवळपास वर्षभरातले जे बावन्न आठवडे असतात त्यातले आपण कन्सिडर करू चाळीस आठवडे जरी काउंट केले तरी तुमचे चार तुम्हा हजार बीट्स पाठ होतील म्हणजे मागचे दहा हजार एम सी क्यू प्लस तुमचे चार हजार बीट्स पाठ होणं या सोयीनं तुमचं जवळपास चौदा हजार प्रश्नांची प्रॅक्टिस होणार आहे हे लक्षात ठेवा वर्तमानपत्राचं विश्लेषण असणार आहे चालू घडामोडीचं चा सत्र असणार आहे ऑलरेडी मी युट्यूब चॅनलवरती हे सर्वच्या सर्व करंट इव्हेंटचे फ्री मध्ये टाकत आहे सध्या थोडा खंड पडला आहे मात्र आपण सर्वच्या सर्व व्हिडिओ कव्हर करणार आहोत तर हे सर्व व्हिडिओ आपले सुरू होतील दुसरी बाब लक्षात ठेवा आपली ज्ञानदीपची दोन हजार एकोणीस ते वीस या कालावधीचं करंट इव्हेंट कव्हर करणारी एक बॅच आहे जी ज्ञानदीप अकॅडमी नावाच्या ऍपवरती रेड कलरच्या ऍपवरती अवेलेबल आहे सी सॅटचा जास्तीत जास्त सराव करून घेण्यावरती भर असेल कारण राज्यसेवा पूर्व जर पास व्हायची असेल तर सॅटवर तुम्हाला खूप जास्त फोकस करावा लागणार आहे मुख्य परीक्षा रोज जीएसटी टेस्ट असेल इंडिया एअरबुक इकॉनॉमिक सर्वे यावरती कार्यशाळा असेल त्यावर टेस्ट असतील आठवड्यातील शिकवलेल्या अभ्यासक्रमा सेम वीकली टेस्ट असेल मेन्स शिकवायला सुरू केल्यानंतर घटक निहाय व विषयनिहाय यानुसार सुद्धा डेली सर्वा पेपर असेल यामध्ये मेन्सच्या वेळेस तुम्हाला मराठीचं ग्रामर प्लस म्हणजे मराठीचं व्याकरण प्लस लेखीची तयारी करून घेतली जाईल यासोबतच इंग्रजीचा सुद्धा व्याकरण आणि लेखीची तयारी करून घेतली जाईल दोन्ही महत्वाच्या मुद्दे आहेत ज्यावर आपला तयारी असणं आवश्यक आहे व्याकरण आणि लेखीची तयारी करून घेतली जाईल नियमित वर्तमानपत्राचं विश्लेषण चालू घडामोडीचं सत्र मुख्यच्या सुद्धा असेल विद्यार्थ्यांचं पर्सनल काउन्सिलिंग असल या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये क्लास वन ऑफिसर किंवा ज्या ऑफिसरचा अभ्यास खूप चांगला आहे या ऑफिसरच्या समोर तुम्ही चार ते पाच लोकांनी यायचंय आणि त्या अधिकाऱ्यासोबत तुम्ही तासभर गप्पा मारायच्या तुमचे प्रश्न डिस्कस करायचे ते बंद दरवाजामध्ये तुमचं ते काउन्सिलिंग असेल ज्या का ठिकाणी तुमचे जे काय प्रश्न आहेत जे डाऊट आहेत ते फक्त अधिकाऱ्याला माहीत नसतील बाकी कोणालाही माहीत नसतील मग तुम्हाला आठवत नाही तुमच्या लक्षात राहत नाही गणित जमत नाही बऱ्याचदा काय असते का आपल्याला काही गोष्टींचा न्यून गंड असतो मग हा पास झालेला अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या सोयीने पर्सनल काउन्सिलिंग करून पर्सनल गायडन्स देऊन त्या ठिकाणी तुम्ही त्यावर सुधारणा कशी करू शकता यावर नक्की सुचवल त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे आणि लेखी परीक्षेचे रेग्युलर लेक्चर्स आणि तेव्हा सराव चाचण्या घेतल्या जातील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या पा, काठीण्य पातळीनुसार तुमच्याकडनं झिरोत अटेम्प्ट घेतला जाईल झिरोत अटेम्प्ट नॉर्मली काय असतं तुमची परीक्षा असणार आहे दोन हजार बावीसला किंवा दोन हजार एकवीसच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मग त्यावेळेस तुम्ही फ्रेशर्स आहात आणि तुम्ही त्यावेळेस जेव्हा परीक्षा द्याल ती तुमचा पहिला अटेम्प्ट असणार आहे ज्याला आपण काय म्हणतो फर्स्ट अटेम्प्ट म्हणतो मग जसं आयोग मराठी इंग्लिश ग्रामर रिटर्न घेतं जीएस वन टू थ्री फोर घेतं जर त्याच पद्धतीने तुमच्या परीक्षा अरेंज केल्या तर त्याला आम्ही काय म्हणतो झिरो अटेम्प्ट म्हणजे या ठिकाणी परीक्षा दिल्यामुळे तुमचा आयोगाचा कोणताही अटेम्प्ट काउंट होणार नाही त्याला झिरो अटेम्प्ट असं म्हणलं जातं मग हा जो झिरो अटेम्प्ट आहे हा महत्वाचा आहे जो या ठिकाणी आयोगाच्या आयोगाची आयोगा काठीण्य पातळी कुणालाही आणता येत नाही मात्र आम्ही प्रयत्न करू त्या पद्धतीचा पेपर सेट करण्याचा त्या प्रकारचे प्रश्न क्वालिटी प्रश्न आणण्याचा मी प्रयत्न करू ज्या मार्फत तुम्हाला प्रश्न सोडविण्याची सवय होईल हे या ठिकाणी कव्हर केलं जाईल आपली फीस मगाशी मी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षी ज्ञानदीपची फीस चाळीस हजार रुपये होती तुम्ही हवं तर कोणालाही विचारू शकता मागच्या वर्षीची फीस आपण रिड्यूस केलेली आहे ही फीस आपण बत्तीस हजार रुपयांवरती आणलेली आहे तुम्ही एका टप्प्यात जर फीस भरली तर तुम्हाला फक्त बत्तीस हजार रुपये फीस पे करायची आहे जर दोन टप्प्यात फीस भरली तर तुम्हाला चौतीस हजार रुपये फीस पे करायची आहे आणि जर तुम्ही ज्ञानदीपच्या ऑनलाईन बॅचेसला ऍडमिशन घेतलं असेल इव्हन तुम्ही ज्ञानदीपच्या करंट इव्हेंटच्या बॅचला जरी ऍडमिशन घेतलं असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी तुमची ती फीस माफ केली जाईल आणि या फीस तुमची मायनस होऊन तुम्हाला उरलेली फीस पे करावी लागेल तर हे या ठिकाणी महत्वाचं होतं सर्वांना खूप खूप शुभेच्छा चोवीस तारखेला आपण सकाळीच्या वेळेत नक्की भेटूया ही आपली मॉर्निंगची बॅच आहे ही बॅच इव्हन चोवीस तारखेनंतरही तुम्ही जॉईन करू शकता कारण सुरुवातीला जे शिकवलं जाणार आहे तुमचा थोडाफार पोर्शन मिस झाला ताप पोर्शन तो मी पुढच्या वर्षी सुद्धा कव्हर करू शक्ता आणि मेन शेल सुद्धा आम्ही सर्वच सर्व बेसिक परत घेणार आहोत तेव्हा तुम्ही ही बॅच अटेंड करू शकता सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू वेरी मच हाव आवर गुंटी थँक्यू स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाइन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकादमी पुणे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स पीडीएफ स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध तेही अगदी माफक फी मध्ये बॅक जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून नांदेप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस शून्य चार सहा पाच